कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता रानभाई कृषी पर्यटन केंद्र आणि मार्गदर्शन केंद्र सातारा लवकरच आपल्या सेवेत. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि द बेस्ट थिंक टीम कराडमधल्या विविध भागामध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करते. मागील 5 वर्षामध्ये कराडमध्ये त्यांच्या भागामध्ये काय विकास झालेला आहे किंवा त्यांच्या काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का, हा विषय आपण जनतेपाशी जाऊन त्यांना प्रश्न करून विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण कराडचा वाढीव भाग समजला जाणाऱ्या त्रिशंकू भागामध्ये 13 नंबर वॉर्ड आजपर्यंत होता त्या वॉर्डमध्ये आहे. इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. आजपर्यंतच्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का, आपला नगरसेवक जो आहे तो नगरसेवक त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास पात्र ठरला आहे का. आपण 13 नंबर वॉर्डमधील जनतेपाशी आहोत आणि या ठिकाणी आता इथले एक रहिवाशी आहेत, काय सांगाल मागच्या 5 वर्षामध्ये काय अडचणी आल्यात त्या सुटल्यात का? नाही सुटलेल्या, अजून तशाच आहे त्या. गटर नाही, ते रस्ता नाही, दिसत नाही. आम्ही अंध माणूस कुठं जाणार काय इथं करायचं? आम्ही इथं राहिलोही केलं, ऊस होतं सगळं होतं. आमचं आत्ताशी पाणी आलं आहे, आम्हाला पाणी आलं आहे, दिसत नाही आम्हाला. आमची पोरं बाळ लहान दबकं सडते, ती पाणी सडते, ती आमची माणसं रातची येते, ती इंदारची येते, ती आम्ही काय करणार या रस्त्याला? काय करायचं आम्हाला? सरकार मतं मागते, ती मतं आता देणार नाही आम्ही त्यांना. किती वर्षापासून अशीच परिस्थिती? अशीच आहे पहिल्यापासून. असे तुम्ही किती वर्ष झाले इथं रहिवाशी? आता 10-15 वर्ष झाले. जास्त झाली? 10-15 वर्ष झाली आम्ही येऊन. नक्की काय समस्या आहेत? अगदी अश्रू आलेत या ताईंच्या डोळ्यामध्ये. या मागच्या 5 वर्षामध्ये काही सुधारणा झालेत का, ज्या अपेक्षा होत्या या त्रिशंकू भागातल्या रहिवाशांच्या, म्हणजेच 13 नंबर वॉर्ड जो आजपर्यंत होता त्यामध्ये आपले नगरसेवक या भागाकडे दुर्लक्ष केलं आहे का, किंवा नगरसेवकांनी काय आपली कामं केलेत? मेन रोडचं कामं झालेलं नाही. अंडरग्राऊंड येण्यासाठी रस्ता उखरलेला, 3 वर्ष त्याचं काही कामं झालं नाही. तो रस्ता तुम्ही बघितला मेन रोडचा, तर तो आहे तसाच आहे. पाऊस पडला की खूप मोठ्या प्रमाणात चिखल होणे, उन्हाळ्यात रस्त्यावर धुळा उडणे, हे प्रकार इथं चालू आहेत. इथं पाण्याची सुविधा आहे, हा अंतर्गत रस्ता तुम्ही बघितला आहे कॉलनीमधला तो आहे. गटरचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेज नाहीत, हे मुख्य प्रॉब्लेम आहेत. मेन रोडचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं. हे तुम्ही जर बघितलं शिक्षक कॉलनीपासून हा बर्गेमाळ्यापर्यंतचा रस्ता हा खूप विदारक चित्र आहे इथं. आत्ता जर तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात चिखल, गाड्या घसरणे, पडणे, लहान मुलं पडणे, हे रोजचे प्रकार आहेत. म्हणजे इथं कुठलं राज्यकर्ते राहत नाहीत किंवा अधिकारी कोण राहत नाहीत, त्यामुळे इथं त्यांना ह्या भाग काय काय लोकांना हा भागच माहीत नाही असं झाले. ताई काय सांगाल, मागील काही वर्षांमध्ये समस्या होत्या त्या समस्या सुटल्यात का, आता येणाऱ्या काळामध्ये आपली अपेक्षा काय असणार आहे? आम्हाला रस्ता पाहिजेला आहे. कसं पोरी ती शाळेत जातात, गाड्यांवरनं घसराघसरी होत्या, गाड्यावरनं पडापडी होत्या. कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता रानजाई कृषी पर्यटन केंद्र आणि मार्गदर्शन केंद्र सातारा लवकरच आपल्या सेवेत. त्यामुळं रस्ता व्यवस्थित पाहिजे आणि गटर नाही, ते असं पाणी जाते एक नाही, रोज भांडणं आहेत दारात. आमच्या दारात पाणी आलं की झालं, असं रोजच्या रोज भांडणं आहेत. आणि मेन म्हणजे रस्ता झाला पाहिजे, आता शाळा सुरू होतील, पुरं गाडीवर नाही येणं जाणं आहे, गाड्यांची चाकं घसरतात, पडापडी होते. निश्चितच अनेक समस्या आहेत ज्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. किती वर्षापूर्वी हा भाग नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला? आता 2 टर्म झालेत. तर 2 टर्ममध्ये पहिल्या टर्मला आम्ही आमच्या वार्डातनं पहिल्या नगराध्यक्ष निवडून दिलेल्या, त्यांनी तर दुर्लक्षच केलं, त्यांची पण टर्म संपली. आता दुसरी टर्म संपली, आता जे भाजपला पण आम्ही निवडून दिली त्या नगराध्यक्ष, त्यांनी पण आमचा अपेक्षा भंगच केला आहे. इकडं कोण येत नाही, फक्त 5 वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा इलेक्शन लागेल त्याचा 1 महिना जेव्हा प्रचार सुरू होईल ना, त्या भागातच निस्ता भावी नगरसेवकांचा सुळसळाट असतो या भागात मतं मागण्यासाठी. पण एकदा निवडून गेल्यानंतर 5 वर्षात आज तागाईत कोणी इकडं फिराकलं? आज तागात आमच्या इथल्या असं महिलांनी कोण नगराध्यक्ष करायचे आहेत आज तागात आम्ही बघितलं नाही. त्यांची टर्म पूर्ण झाली, फक्त येऊन जाऊन फक्त आमचे जे नगरसेवक आहेत आमचे जे निवडून झाले त्याने 50% आमच्या रस्त्याचं वगैरे काम केलं आहे. आमचं मेन सगळं गटर नाहीत आम्हाला, तिथं ड्रेनेजचा चेंबर आहे तो सोडला ना शेतकऱ्यांनी, तर पूर्ण सगळ्या घरांनी पाणी असतं.
आम्ही नगरपालिकेला लेखी तक्रार 3 वेळा दिल्या तर ते आम्हाला सांगतात पाणी पुरवठ्याकडे जाऊन तुम्ही तक्रार करा. त्यांना सांगितलं ते म्हणत नगरपालिकेच्या अंडरलाईन झाले तर इतक्या अनेक समस्या आहेत. तर आमची एकच इच्छा आहे जर भावी नगरसेवक होणारे असतील तर त्यांनी पहिला हा प्रश्न पहिल्या मीटिंगला जनरल मीटिंग असो कुठली ही मीटिंग असो नगरपालिकेच्या पहिल्या मीटिंगला आमचा प्रस्ताव बर्गेवस्तीचे स्टेडियमपर्यंतचा रस्ता अंडरग्राउंड ते ड्रेनेज विथ सर्व गटार ही पूर्ण करावी एवढी आमची अपेक्षा त्या नगरसेवकांना असणार आहे. बाबा तुम्ही काय सांगाल काय समस्या आहेत येणाऱ्या काळामध्ये कोणत्या समस्या सुटायला हवेत आणि तुमच्या ज्या मागच्या काही समस्या होत्या त्या काही प्रमाणामध्ये सुटल्यात का? आता मागच्या काळामध्ये काहीसुद्धा सुटलेलं नाही. येते ते नसतं विचारते ते पुस नसतं विचारून शब्द दोन तेवढंच ऐकते ते आणि निघून जाते ते पुन्हा त्याच्याकडे लक्षच नसतं. या मग आता ही जी काय आता बोललेली जी काय आमच्या व्यक्ती आहे त्या ही कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती. ह्याच्या पुढं आम्ही काय जास्त बोलत नाही. अनेक समस्या आहेत आणि या समस्या सुटाव्यात असं इथं महिला वर्गसुद्धा आहे आणि इतर आपले नागरिकसुद्धा आहेत. जर या मागील 5 वर्षामध्ये आपल्या नगरसेवकांना 10 गुण द्यायचे झाले तर तुम्ही किती गुण द्याल? मी तर काहीच देणार नाही. इकतं आमचा जीव जिटाला आहे एवढा जिटाला मी तर काहीच नाही देणार. काहीच हो काय नाही देणार. का देणार नाही? आम्हाला हिथं नाहीच काय कायच नाही. हिथं कोण राहिलं नव्हतं तेव्हापासून आम्ही इथं आहे. तेव्हापासून इथं आम्ही आहे. आम्हाला दिसत नव्हतं अंधारचं आम्ही येत होतो सापा किरड्याचं तरी दिसत नव्हतं. लोकाची धुनं भांडी करून आम्ही इथं राहिलेलो आहे आणि इथं राहून आम्ही केलं पण हे असं केलं नाही आता करतो मग करतो असं केलं आहे. आम्हाला हे रस्त्याचं कोण आहे का नाही निवडून आलेलं ते आत्ता येतो मग येतो परत करतो. आम्हाला रस्त्याला जागाचं नाही आम्हाला करूनच देत नाही ती. मग तुम्ही निवडून आलेली माणसं आम्हाला कोण विचारणार? मग कोण विचारणार आम्हाला? मग आम्हाला रस्ता नाही आम्हाला काय नाही. आम्हाला नाणी पाडली बाथरूम पाडलं त्याचं पाणी कुठं जाणार? आमचं कुठं जाणार? घरातच कोंडून कोंडून मरायचं आहे का आम्ही? तुम्ही मागील 5 वर्षाचं कामकाज पाहता आपल्या इथं जे नगरसेवक आहेत 2 सदस्य आहेत यांना 10 किती गुण द्याल? एक सुधिक गुण द्यायची ह्याची नाही. ती तुम्हाला आत्ताची परिस्थिती बघितली. आता आमची हीच आहेत पाहुणे पै परवाच्या फोपुट्यानं मुलगी त्या फोपुट्यावरून गाडी घसरून शरणं पडली हात फ्रॅक्चर झाला. ह्याला जबाबदार कोण? नगरसेवक नुसता मतदान मागायला येणार आणि 2 फुटकुळे आपल्या मटणाच्या देणार की विषय संपला त्याचा. पुन्हा 5 वर्ष तो गायब. म्हणजे अशी परिस्थिती आहे सगळी. त्यामुळं कसं आहे ही नुसते बघायचं नुसतं बघायसाठी येतात बाकी विषय कुठला कामकाजाचा घेत नाहीत. निश्चितपणे 13 नंबर वॉर्डमध्ये ज्या समस्या मागील काळामध्ये होते त्याच समस्या मागच्या 5 वर्षामध्ये देखील तशाच राहिलेल्या आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये इथल्या रहिवाशांना योग्य त्या समस्या योग्य पद्धतीनं सोडवल्या जाणार का? त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का? आणि याचबरोबर या ठिकाणी जे रस्त्याचं काम असेल ड्रेनेजचं काम असेल आणि पाण्याचं काम असेल ते वेळेत पूर्ण होणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. कॅमेरा अमोल टकलेसह अभयकुमार देशमुख, द बेस्ट थिंग टीम, कराड. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.